नमस्कार मित्रांनो अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण पॉलिटी म्हणजेच राज्यघटना या विषयाची लेक्चर सिरीज बघत आहोत आणि आज आपण अभ्यासणार आहोत आप नागरिकत्व भाग दोन मित्रांनो नागरिकत्व भाग एक या लेक्चरमध्ये आपण घटना ज्या दिवशी लागू झाली म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कोणते व्यक्ती भारताचे नागरिक असतील याचा अभ्यास केला होता पण आज आपण नागरिकत्व भाग दोन या लेक्चर मध्ये घटनेच्या प्रारंभानंतर म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नंतर ते आजपर्यंत कोण व्यक्ती भारताचे नागरिक असतील याचा आज आपण येथे अभ्यास करणार आहोत चला तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या लेक्चरला मित्रांनो आपण मागील मध्ये अभ्यासलं होतं की कलम अकराने नागरिकत्व विषय तरतूद करण्याचा अधिकार हा संसदेला दिला होता आणि संसदेने त्या अधिकाराचा वापर करून नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न हा संमत केला होता आता या नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न मध्ये घटनेच्या प्रारंभानंतर नागरिकत्व संपादन करण्यासाठी किंवा त्याची समाप्ती करण्यासाठी काही मार्ग दिले होते आज आपण त्या मार्गांचा अभ्यास करणार आहोत या कायद्यामध्ये नागरिकत्व संपादन करण्यासाठी एकूण पाच मार्गांची ही दिलेली आहे यातील पहिला मार्ग आहे जन्मतत्वाद्वारे दुसरा आहे वंश तत्वाद्वारे तिसरा आहे नोंदणी तत्वाद्वारे चौथा आहे स्वीकृतीकरण करून आणि पाचवा आहे प्रदेशाचे समितीकरण करून तर आता आपण या एक एक मार्गाचा व्यवस्थितपणे अभ्यास करूयात नागरिकत्व मिळवण्याचा जो आपला पहिला मार्ग आहे तो आहे जन्मतत्वाद्वारे किंवा याला इंग्लिशमध्ये बाय बर्थ असं सुद्धा म्हटलं जातं तर आता या जन्मतत्वाद्वारे नागरिकत्व मिळवण्याच्या काय तरतुदी आहे त्यांचा आपण इथे अभ्यास करूयात यातील पहिली तरतूद आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी किंवा त्यानंतर व एक जुलै एकोणीसशे सत्याऐंशी च्या आधी भारतात जन्मलेली व्यक्ती भारताचं नागरिक असेल यामध्ये त्याच्या आई वडिलांच्या नागरिकत्वाचा विचार केला जाणार नाही आता याचा अर्थ काय आहे तर सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी म्हणजे त्या दिवशी किंवा त्यानंतर जन्मलेली व्यक्ती पण एक जुलै एकोणीसशे सत्याऐंशी च्या आधी म्हणजे या दोन्ही ज्या तारखा आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि एक जुलै एकोणीसशे सत्याऐंशी तर या मधल्या काळात जी व्यक्ती जन्मलेली आहे ती व्यक्ती भारतात तिचा जन्म झाला म्हणून ती, ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल आणि त्यासाठी त्याच्या आई वडील भारतीय नागरिक आहे की नाही याचा विचार केला जाणार नाही ही यातील पहिली अट किंवा पहिली तरतूद आहे आपली पुढील तरतूद एक जुलै एकोणीसशे या दिवशी किंवा यानंतर भारतात जन्मलेली व्यक्ती भारताचा नागरिक असेल पण त्याच्या जन्मावेळी त्याच्या आई वडिलांपैकी कोणीही एक भारताचा नागरिक असायला हवे आता आपल्या दुसऱ्या तरतुदीचा अर्थ काय आहे तर एक जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी या दिवशी किंवा यानंतर भारतात जन्मलेली व्यक्ती भारताचा नागरिक असेल पण त्याचा जन्म जेव्हा झाला होता त्यावेळी त्याच्या आई वडिलांपैकी कोणीही एक भारताचा नागरिक असायला नागर हवं असे दुसरी तरतुदीमध्ये सांगण्यात आले आहे आपली तिसरी तरतूद तीन डिसेंबर दोन हजार चार या दिवशी किंवा यानंतर भारतात जन्मलेली व्यक्ती भारताचा नागरिक असेल जर त्याच्या जन्मावेळी त्याच्या आई वडील दोन्हीही भारताचे नागरिक असतील तर किंवा आई वडिलांपैकी एक जर नागरिक असेल आणि दुसरा जर बेकायदेशीर बेकायदेशीर स्थलांतरित नसेल तर ती व्यक्ती भारताचे नागरिक मानले जाईल असं आपल्या तिसऱ्या तरतुदीमध्ये दिलेलं आहे मित्रांनो भारतात नियुक्त असलेले काही जे परकीय अधिकारी आहे त्यांची मुले आणि त्याचबरोबर शत्रु परकीयांची मुले भारताचे नागरिकत्व जन्मतत्त्वद्वारे प्राप्त करू शकत नाही मित्रांनो काही अधिकारी जे आहेत ते भारतामध्ये नियुक्त असतात दुसऱ्या देशांचे त्याचबरोबर काही शत्रु परकीय जे आहे पाकिस्तानसारखे त्यामधील नागरिक भारतामध्ये फिरायला आलेले असतात अशातच त्यांना जर मुलं झाली तर त्यांची मुलं भारतामध्ये जन्मतत्त्वद्वारे नागरिकत्व प्राप्त करू शकत नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे या तीन तरतुदीच्या आधारे आपण जन्मतत्वद्वारे नागरिकत्व मिळवू शकतो आता वंशतत्वद्वारे कशा प्रकारे नागरिकत्व मिळवले जाऊ शकते याचा आपण अभ्यास करू यालाच बाय डिसंट असं सुद्धा म्हटलं जातं वंश नागरिकत्व मिळवण्याच्या तरतुदी मित्रांनो यातील पहिली तरतूद जी आहे ती म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी किंवा नंतर आणि दहा डिसेंबर एकोणासशे ब्याण्णव पूर्वी भारताबाहेर जन्मलेली व्यक्ती वंश तत्वाद्वारे भारताचा नागरिक असेल जर त्याच्या जन्मावेळी त्याचे वडील भारताचे नागरिक असतील तर आता मित्रांनो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ते दहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव या दोन्ही तारखांच्या मध्ये एखाद्या व्यक्तीचा जन्म जर भारताबाहेर झाला असेल तर ती व्यक्ती भारताचे नागरिक मानले जाईल पण कधी त्याचे जन्मावेळी त्याचे वडील भारताचे नागरिक असतील तर आता यातील दुसरी तरतूद दहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी किंवा नंतर भारताबाहेर जन्मलेली व्यक्ती भारताचे नागरिक असेल जर किंवा तर त्याच्या जन्मावेळी त्याच्या आईवडिलांपैकी कोणीही एक भारताचं नागरिक असेल तर आपली तिसरी तरतूद तीन डिसेंबर दोन हजार चार नंतर भारताबाहेर जन्मलेली व्यक्ती भारताचं नागरिक नसेल मात्र जन्माच्या एका वर्षाच्या आत किंवा केंद्र सरकारच्या संमतीने भारतीय वाणिज्य दौतिक अधिकाऱ्याकडे त्याच्या जन्माची नोंदणी केल्यास तो व्यक्ती भारताचा नागरिक बनेल पण त्यासाठी त्याच्या पालकांना अर्ज करावा लागेल आता तिसरी तरतूद नीट लक्षात घ्या तीन डिसेंबर दोन हजार चार नंतर एखाद्या व्यक्तीचा जन्म जर भारताबाहेर झाला असेल तर ती व्यक्ती सुरुवातीला भारतीय नागरिक नसेल मात्र तिची जर केंद्र सरकारच्या संमतीने भारताचा जो वाणिज्य दौतिक अधिकारी आहे त्याच्याकडे नोंदणी केली तर तो व्यक्ती सुद्धा भारतीय नागरिक बनू शकेल आणि अशा प्रकारचा अर्ज त्याच्या पालकांना करावा लागेल आता आपण नोंदणी तत्वाद्वारे कशा प्रकारे एखादी व्यक्ती भारताचे नागरिक बनू शकते याचा आपण येथे अभ्यास करूयात मित्रांनो बेकायदेशीर स्थलांतरित नसलेली आणि खालीलपैकी कोणत्याही एका गटात येणारी व्यक्ती केंद्र शासनाकडे अर्ज करून नोंदणी तत्वाद्वारे नागरिकत्व प्राप्त करू शकते कशाप्रकारे केंद्र शासनाकडे अर्ज करून नोंदणी तत्वाद्वारे नागरिकत्व प्राप्त करू शकते आता नोंदणी तत्वाद्वारे कोणती व्यक्ती भारताचे नागरिक बनू शकते हे बघू मूळ भारतीय व्यक्ती जी नोंदणी करण्यापूर्वी सात वर्ष भारतात राहिलेली आहे पहिली व्यक्ती आहे मूळ भारतीय व्यक्ती जी नोंदणी करण्यापूर्वी सात वर्ष भारतात राहिलेली आहे त्यानंतर भारतीय नागरिकाशी विवाह केलेली व्यक्ती तिने सुद्धा नोंदणी करण्यापूर्वी सात वर्ष भारतात राहिलेली आहे अशी त्यानंतर भारतीय नागरिक असलेल्या पालकांची अल्पवयीन मुले म्हणजे भारतीय नागरिक असलेली जी पालक आहे त्यांची अल्पवयीन मुले त्याचबरोबर ज्यांच्या पालकांची भारतीय नागरिक म्हणून नोंद आहे अशी व्यक्ती म्हणजे ज्याच्या पालकांची भारतीय नागरिक म्हणून नोंद आहे अशी व्यक्ती नोंदणी करून भारताचे नागरिकत्व प्राप्त करू शकते त्यानंतर अशी व्यक्ती ज्याच्या मात्या पित्यांपैकी ज्याच्या मात्या पित्यांपैकी कोणीही एक स्वतंत्र भारताचा नागरिक होते आणि अर्ज करण्यापूर्वी ती एक वर्षापासून निवासी आहे तर मित्रांनो या सर्व व्यक्ती नोंदणी करून नोंदणी तत्वद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त करू शकतात पण त्यासाठी त्यांना केंद्र शासनाकडे अर्ज करावा लागतो यानंतर मित्रांनो नोंदणी तत्वद्वारे नागरिक होण्यापूर्वी अशा व्यक्तीला एक शपथ घ्यावी लागते आणि त्यामध्ये भारतीय कायद्याचे निष्ठापूर्वक पालन व नागरिकाचे कर्तव्य पालन यांचा समावेश असतो आता आपण स्वीकृती तत्वाद्वारे प्रकारे एखादी व्यक्ती भारतीय नागरिक बनू शकते याचा आपण इथे अभ्यास करूयात मित्रांनो बेकायदेशीर स्थलांतरित नसलेली आणि खालीलपैकी पात्रता धारण केलेली व्यक्ती केंद्र शासनाकडे अर्ज करून स्वीकृती तत्वाद्वारे नागरिकत्व प्राप्त करू शकते आता त्याच्याकडे कोणत्या पात्रता असायला पाहिजे ते, ते आपण बघूयात पहिली पात्रता म्हणजे तो अशा देशाचा नागरिक नसावा जेथे भारतीय व्यक्ती नागरिक बनू शकत नाही यानंतर त्याने आपले पहिले जे नागरिकत्व आहे ते त्याग केले असल्याची अधिसूचना केंद्र सरकारकडे केलेली असावी यानंतर अर्ज करण्यापूर्वी त्याने भारतात सलग बारा महिने वास्तव्य केलेले असावे किंवा तो भारत सरकारच्या सेवेत असावा त्यानंतर तो सच्छिल व्यक्ती असावा आणि त्यास आठव्या अनुसूचीमधील एका भाषेचे ज्ञान असावे या पात्रता जर त्यामध्ये असेल तर तो व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकतो यानंतर मित्रांनो भारत सरकार एखाद्या व्यक्तीस या अटींपैकी किंवा एका किंवा सर्व अटींमध्ये म्हणजेच पात्रतांमध्ये सूट देऊ शकते जर त्याने विज्ञान तत्वज्ञान कला साहित्य जागतिक शांतता आणि मानवी प्रगती या क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण सेवा जर प्रदान केली असेल तर त्याला भारत सरकार सर्व पात्रां पात्रतांमध्ये सूट देऊ शकते यानंतर मित्रांनो स्वीकृती तत्वद्वारे नागरिक बनलेल्या व्यक्तीस भारतीय संविधानाप्रती निष्ठेची शपथ घ्यावी लागते मित्रांनो एखाद्या व्यक्तीला जर स्वीकृती तत्वाद्वारे भारतीय नागरिक बनायचं असेल तर त्याला भारतीय संविधानाप्रती निष्ठेची शपथ घ्यावी लागते आणि याचे एक्झाम्पल आहे अदनान सानी आणि त्याचबरोबर मदर तेरेसा यानंतर मित्रांनो प्रदेशाच्या कशा कशाप्रकारे नागरिकत्व प्राप्त केले जाऊ शकते ते आता आपण बघूयात जर एखादा प्रदेश भारतीय राज्य क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आला तर भारत सरकार त्या प्रदेशातील कोण कौन व्यक्ती कोणत्या तारखेपासून भारताचे नागरिक ठरतील हे राजपत्रात अधिसूचनेद्वारे निश्चित करू शकते म्हणजे जर एखादा प्रदेश भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आला तर भारत सरकार त्या प्रदेशातील कोणते व्यक्ती कोणत्या तारखेपासून भारताचे नागरिक ठरतील हे राजपत्रात अधिसूचित करून निश्चित करू शकते मित्रांनो या अगोदर आपण नागरिकत्व संपादन करण्याचे मार्ग बघितले आता नागरिकत्व कशा प्रकारे लोप होत आणि कशा प्रकारे त्याची समाप्ती होते हे आता आपण बघूयात मित्रांनो नागरिकत्व कायदे एकोणीसशे पंचावन्न मध्ये नागरिकत्व लोप होण्याचे तीन मार्ग सांगितलेले आहे आता हे तीन मार्ग आपण एक एक करून अभ्यासूयात यातील पहिला मार्ग आहे नागरिकत्वाचा त्याग करणे मित्रांनो भारताच्या एखाद्या नागरिकाने नागरिकत्व सोडण्याची घोषणा केली आणि तशी जर संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची नोंदणी करून घेतली तर त्या व्यक्तीच्या नागरिकत्वाचा लोप होतो आता त्याच्या तर नाग... त्याच्या नागरिकत्वाचा तर लोप होतोच पण त्याचे जे सर्व अल्पवयीन पालले असतात त्यांचे सुद्धा नागरिकत्व लोप पावते यानंतर मित्रांनो जो दुसरा मार्ग आहे तो म्हणजे नागरिकत्व संपुष्टात येणे आता एखाद्या व्यक्तीने जर दुसऱ्या देशाचे नागरिकत्वाचा स्वीकार केला तर त्याचे आपल्या देशाचे जे नागरिकत्व आहे ते संपुष्टात येते आणि त्यासाठी काही अर्ज विनंती करण्याची गरज नसती ही क्रिया आपोआप घडत असते आपला तिसरा मार्ग आहे नागरिकत्व काढून घेणे आता केंद्र सरकार आदेशाद्वारे पुढील परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेऊ शकते त्या परिस्थिती कोणती ती आता आपण बघूयात गैरमार्गाने नागरिकत्व मिळवले असेल तर एखाद्या व्यक्तीने जर गैरमार्गाने नागरिकत्व मिळवलं असेल तर केंद्र सरकार त्याचं नागरिकत्व काढून घेऊ शकतं त्यानंतर भारतीय संविधानाप्रती अनिष्ठा दर्शवल्याने भारतीय संविधान जे आहे प्रति जर एखाद्याने अनिष्टता दर्शवली तर त्याचे नागरिकत्व केंद्र सरकार काढून घेऊ शकते त्याचबरोबर युद्धादरम्यान शत्रूशी बेकायदेशीर व्यापार किंवा संपर्क ठेवल्यास त्या व्यक्तीचे नागरिकत्व केंद्र सरकार काढून घेऊ शकते त्यानंतर नोंदणी किंवा स्वीकृती तत्वाद्वारे नागरिक बनलेल्या व्यक्तीस जर एखाद्या देशात पाच वर्षाच्या आत दोन वर्षाची शिक्षा मिळाल्यास त्या व्यक्तीचे नागरिकत्व सुद्धा केंद्र सरकार काढून घेऊ शकते कोणत्या व्यक्तीच काढून घेऊ शकते जर एखाद्या व्यक्ती नोंदणी किंवा स्वीकृती उदारे नागरिक बनलेला आहे आणि त्या व्यक्तीला पाच वर्षाच्या आत नागरिक बनल्यापासून पाच वर्षाच्या आत दोन वर्षाची शिक्षा जर एखाद्या देशात मिळालेली असेल भारत सोडून तर त्या व्यक्तीचं नागरिकत्व केंद्र सरकार काढून घेईल यानंतर एखादा नागरिक सलग सात वर्ष भारताबाहेर वास्तव्य करत आहे म्हणजे भारत सरकारला न सांगता एखादा व्यक्ती जर सलग सात वर्ष भारताबाहेर राहत आहे तर त्या व्यक्तीचे केंद्र सरकार जे आहे ते नागरिकत्व काढून घेईल पण येथे जे विद्यार्थी आहे त्याचबरोबर जे सरकारी अधिकारी बाहेर आहे त्यांचा समावेश यामध्ये होत नाही मित्रांनो भारताने एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार हा केलेला आहे मित्रांनो बरेचसे असे देश आहे अमेरिका स्वित्झर्लंड सारखे की ज्यांनी दुहेरी नागरिकत्व स्वीकारले आहे दुहेरी नागरिकत्व म्हणजे काय तर राज्याचे एक नागरिकत्व आणि देशाचे एक नागरिकत्व समजून घे मी महाराष्ट्राचा आहे तर महाराष्ट्राचे एक नागरिकत्व आणि भारताचं आहे म्हणून ते एक नागरिकत्व तर असं दुहेरी नागरिकत्व जे आहे ते अमेरिका आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये आहे पण भारतामध्ये तसं काही नाही आहे भारतामध्ये फक्त एकच नागरिकत्व आहे आपल्याला जर विचारलं सिटीजनशिप काय आहे तुझी तर आपण सांगतो इंडियन आणि नागरिकत्व काय आहे तर भारतीय फक्त भारताने एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केला आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा अभ्यास मित्र